नमस्कार मित्र हो शिवगर्जना ग्रुप देवरू का मिशन 2021 मध्ये किल्ले सिंहगडची प्रतिकृती तयार केली आहे. त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगतो. किल्ले सिंहगड पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या बलेश्वरच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा हा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा त्यामुळे आपण पुण्यातून कुठून होतो लक्ष वेधून घेतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, सिविसापूर, तुंग असा प्रचंड मुलुक या गडावर दिसतो. सिंहगड या किल्ल्याचे आधी सिंह कोंढाणा होते. स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कोंढाणा कोलंडाण्य ऋषी यांचे ते तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले व हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी यांच्या ताब्यात होता. पूर्वी हा किल्ला आदिलशहाच्या राजवटीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार होते. इसवी सन 1647 मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. इसवी सन 1649 मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाला दिला. मुघलांतर्फे उदयभान राठोडा हा कोंढाण्यावरती अधिकारी होता. मूळचा राजपूत असणारा उदयभान हा मुस्लिम धर्म स्वीकारला होता. सिंहगडाचे मूळ हे कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र सुभेदार तानाजी मालुसरे होते. हा किल्ला स्वराज्यात परत आणण्यासाठीच्या लढाईत तानाजी मालुसरेंना वीर मरण आले आणि प्राण्याचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले. किल्ल्यावरती पाहण्यासारखे ठिकाणी दारूचे कोठार, टिळक बंगला, कोंढाणेश्वर मंदिर, अमृतेश्वर मंदिर, देवटाक, कल्याण दरवाजा, उदयभानाचं कळवे, तानाजी कडा, राजाराम महाराज स्मारक आणि तानाजी मालुसरे यांचे स्मारक आहे. धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय.